हरिओम, मी सरदार सिंह, माझं नाव सरदार सिंह सदाशिव पाटील, उपासना केंद्र पिसात्री, सप्तसंघ प्रमुख सेवक. माझा हा अनुभव गेल्या महिन्यात म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी, त्या रात्री आमचं जेवण वगैरे झालं आणि श्रावण महिना असल्यामुळं मी ग्रंथपट चालू केलं होतं. त्यात माझा द्वितीय खंड चालू होता, तो मी वाचन केलं आणि झोपलो. जवळजवळ 11-11:30 वाजता झोपलो. त्यानंतरनं सुमारे 12 वाजता माझ्या पत्नीला उलटा व्हायला चालू झाल्यात. मग ती जवळजवळ 12 वाजल्यापासून 12:30-1 वाजेपर्यंत एकटीच उलट्या करत होती. त्याने काय मला उठवलं नाही. त्यानंतरनं तिला जास्तच उलट्या चालू व्हायला लागल्या. त्यावेळी 1:30 मला तिनं उठवलं. उठवल्यानंतरनं बघतो तर ही जास्त म्हणजे अशक्त झाली होती. तिला उठता पण येत नव्हतं, साधं बोलता येत नव्हतं. त्यावेळी अशी परिस्थिती होती की सगळीकडे पाऊस, जोराचा पाऊस चालू होता आणि महापूर होता. येण्याजाण्याचा मार्ग अजिबात कुठला नव्हता. आता आपल्याकडे वाहने तर आहेत, मग आता तिला न्यायची तर कुठं? इथं जवळपास कोण डॉक्टर पण नाही. इथून 12 किलोमीटर बाजार भोगाव साईट, त्या तितपा तर न्यायची कशी, तर पुरा पूर परिस्थिती सगळीकडे. त्यानंतरनं काय, मी उठलो, आता शांत बसलो, उठलो, थोडीशी उदी घेतली आणि लावली. बापूनं एवढं सांगितलं, बापूराया बघ रे बाबा, आता तुझ्या हातात आहे सगळं. फक्त सकाळपात तर माझ्या बायकोच्या उलट्या थांबव, उलट्या थांबव म्हटलं तर तिला मी पाणी, उदी दिली आणि बापूंना सांगितलं, उदी लावली, बापूंना सांगितलं. त्यानंतरनं थोडा वेळ झाल्याच तिच्या उलट्या, म्हणजे 3-3:30 सुमारास पात्र त्या उलट्या थोड्या थोड्या व्हायला लागल्यात. आणि नंतरनं तिला झोप लागली अचानक, म्हणजे ती झोपीच गेली. सकाळी उठून बघतो 6 वाजता म्हणजे ती बिंदास्त झोपलेली. नंतर मी डॉक्टरला फोन लावला, डॉक्टर साहेब तुम्ही कुठं आहे? ते म्हटलं आता वाट झाली, मी वाट मिळाली तर येतो. सकाळी 8 वाजता डॉक्टर आलेत. डॉक्टर आल्यानंतर डॉक्टरला घेऊन जावलं, तर म्हणलो अशी अशी कंडिशन झाली होती, रात्रभर उलट्या करते. म्हणजे रात्रभर उलट्या करते म्हणजे जे बी पी वगैरे एकदम बघितला तर चांगला नॉर्मल होता. मग मला सांगायचं तत्पर एवढंच की बघा, एवढ्या रात्रभर उलट्या करून जवळजवळ ती 3-4 तास उलट्या करते. उलट्या म्हणजे तिया उलट्या केल्या तर नुसताच असा हे यायचा, तोंडाकडून फेस यायचा. त्यावेळी अशी कंडिशन की डॉक्टर नाही, सगळी जायची वार हे वाटेचा प्रॉब्लेम, त्यामुळे जायचं कुठं हे ते मग सगळं ते थांबवलं फक्त बापूंनी. त्यामुळं हरिओम श्रीराम अंबज्ञ बापुराया नाथ समिती.